ज्याला आपण शून्य किंमत देतो त्याचं अस्तित्व सुद्धा आपल्याला माहीत नसतं. पांडुरंगाकडे एकाने नवस केला आणि तो पूर्ण झाला नाही आणि मला भेटला. मला म्हणे महाराज आम्ही पंढरपूरची वारी आमच्या कुळामध्ये बंद आहे. म्हणलं काय कारण? काही नवस पूर्ण झाला नाही. म्हणलं तुला सांगितलं कुणी होता नवस करायला? पांडुरंग भेटला होता का तुला माझ्याकडे नवस कर म्हणून? नाही. मग चालू करत असताना त्यांनी चालू कर म्हणून सांगितलं नाही, बंद करताना तू तुझ्या मनाने बंद, तुझं अस्तित्व तुझ्या मनातलं काय आहे ते समजून घे. तू तुझ्या मनानं ते सुरू केलं, मनानं बंद केलं. मग पांडुरंगाने मदत करायला पाहिजे होती, केली ना? नाही कळालं? केली ना मदत? काय मदत केली? तू जिवंत आहे ना? तू जिवंत आहे, ही काही कमी मदत आहे? सृष्टी उत्पन्न करणारा आणि नष्ट करणारा परमात्मा आहे. देवाला शिवाय देऊन तुला जिवंत ठेवतो, हे काही कमी आहे? आणि देव तुझं बोलणं ऐकतो तुझ्या हृदयात असून, हे त्या देवाचं केवढं मोठेपण आहे म्हटलं. नाही म्हणे महाराज तुम्ही शब्दामध्ये फिरवता ना, तू फिरलेलाच आहे. फिरवायची काय गरज आहे? कोणताही देव तुम्हाला तुमच्या अंतःकरणातल्या अस्तित्वासाठी आवश्यक नाही. वारकरी संप्रदायाचा भगवान श्री ज्ञानोबांचा अभ्यास करा. इतका सुंदर संप्रदाय आणि ज्ञानेश्वरी आहे, तुम्हाला मोठं करते. तुम्ही ज्याची पूजा करता त्याला मोठं म्हणत नाही, त्याचं नाव ज्ञानेश्वरी.